गेले शोधात सुखाचा हरवुनी आता न कोणी साथी सोबती सारीच नाती गेली विरुनी स्मरणातील साऱ्या त्या क्षणांना कशास ते उगळावे झाले गेले विसरून नव्याने स्वच्छंदी जगावे या उत्तरायणाच्या वाटेचा हाच सुखाचा काळ ही हसरी संध्याकाळ 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 नाही मला वाटतं बऱ्याच वेळेला वाटतं अशा माणसाला मी सोडायला नको होतं अशा दगाबाजाचा खून का नाही केला मी आजही तो माझ्या समोर आला तर खून करेन मी त्याचा वडके अहो काय बोलताय काय तुम्ही संताप होतो बेलसरे संताप होतो माझा अहो तुम्हाला सांगू जसा मदर्स डे फादर्स डे तसा नातवंड डे करायला पाहिजे अहो तुम्हाला सांगतो परवा पेपरमध्ये बातमी वाचली मुंबईमध्ये म्हणे स्वाईन फ्लूनं थैमान घातलंय घाबरलो फोन लावला म्हटलं बाबा अनिकेत बरा आहेस ना आणि हे बघ बाहेरचं काही खायचं नाही वडा पाव आणि मुख्य म्हणजे भजी बिलकुल नाही हॅलो आदित्य आजोबांनी निरोप दिलाय तुला मुंबईत एक मोठा आजार आलाय आजोबांनी सांगितलंय बाहेरचं कुठेही काही खाऊ नकोस बर आजोबा खूप काळजीत आहेत म्हणा आजोबा खूप काळजीत आहेत त्यांना सांगा डोंट वरी पण काका त्यांना लवकर घरी पाठवा ना हो हो पाठवतो लवकर पाठवतो ठेव आता अरे वा आजी येणार थँक्यू सुधाकर थँक्यू सो मच म्हणजे मला सुद्धा ना कधी कधी असं काय ऐकलं की खूप घाबर घुबर व्हायला होता समजू शकतो मी काका डोंट वरी आपण फोन करू त्याला आज्ञा म्हणणं थँक्स काळजी करू नका त्याची आता बरं तुम्हाला सांगतो दिवाकरजी हा वर्धापन दिन या आश्रमाचा आणि आपल्या सगळ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे नाही मला तशी थोडीशी कल्पना होती पण तुम्ही तर अगदी ठोस बोलताय बोल सर नाही मला सांगा टर्निंग पॉइंट कसा काय ठरणार आहे आता तुम्हाला सांगतो हे बघा आपण आपल्या आयुष्याचा विचार करत जायचं बर आपल्या आयुष्यात आपण कसे होतो काय काय घडलं हे सगळं आठवायचं बर आणि त्यातले चांगले प्रसंग निवडून ते पुन्हा 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 आठवत राहायचे दिवाकर ही एक संधी आहे आपल्या मागच्या आयुष्यात डोकावून पाहायची आपण काय होतो कसे होतो आपल्यात कुठले कुठले कलागुण होते ते आपण किती वाढवले किती वाढवायचे राहिले आणि मुख्य म्हणजे आपल्या भावी आयुष्याची रूपरेखा ठरवण्याची ही एक नामी संधी आहे शिवाय मालक हा आश्रम सुसज्ज करणार आहे अहो हा वर्धापन दिन रंगीबेरंगी व्हायला पाहिजे हा न भूतो न भविष्यती असा हा दिन साजरा करूया आपण त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य पाहिजे हा दिवाकर तुमच्या काही आयडिया सांगालच ना अर्थातच बेलसरे आपण असं करूया आपण सगळे जण थोडा वेळ रोज एकत्र बसूया संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम ठरवूया हा एक उत्तम दर्जाचा टाइमपास होईल काय काय आणि यामुळेच आश्रमाला एक घरपण प्राप्त होईल नाही हो बरोबर आहे अहो विभावरी दिदी सुद्धा येतात तोपर्यंत त्यांचा सुद्धा चांगला उपयोग होणार आहे आपल्याला हो 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 ते बाकी तुमचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे हे मात्र थोडस जास्त होत ना कॉन्ट्रीब्युशन वगैरे हे काम जर मी यशस्वीरित्या पूर्ण केलं ना दिवाकर तर तो माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट असेल दिवाकर म्हणून मी हे काम अंगावर घेतलंय हा तुम्ही सगळ्यांनी हे काम पूर्ण करायला मला मदत केली पाहिजे तरच माझं नशीब मला साथ देईल म्हणजे काय बेल सर आम्ही सगळे आहोतच अहो एकदा तरी मी माझ्या बायकोला सांगू शकेन की हे काम हातात घेतलं आणि पूर्ण केलं
बेलसरे आई मीन मी हा इम्प्रेशन खाली होतो की तुमच्या पत्नी हयात नाही आहेत. आई एम सॉरी, म्हणजे मला वाटलं तसं. सॉरी कशासाठी? ती हयात आहे फक्त दुसऱ्याच्या संसारात. बेलसरे ती नेहमी म्हणायची तुमचं एक ना धड भाराभार चिंध्या. नशिबात चिंध्याच होत्या, चिंध्या झाल्या, गेली सोडून. बेलसरे आय मीन म्हणजे मला हे बघा दिवाकरजी, हा वर्धापन दिन आपण सगळ्यांनी मिळून यशस्वी करायचा. अहो आयुष्यात एक तरी काम धड करू द्या मला. नाही नाही बेलसरे, यू डोंट वरी, आपण अगदी आपले प्राणपणाला लावूया. बरोबर, क्या बात है. बिस्कुट्या सॅल्यूट कोण करणार, तुझा बाप? आता कस ज्यानं त्यानं आपल्या मानाप्रमाणे राहावं, वागावं. तुझा कला आहेत का ऑफिसर? हो आहेत, दाखवायला येतो या. ए दाखवायला दाखवायला येतो की वॉच ठेवायला? नाही तसं नाही, छानपती नाही करायची. हा मी पारका नाही, इथं आपलं काम गुमान करायचं. बस बस म्हटलं ना. ही सामानाची यादी आहे, सामान भरपूर आहे, त्यामुळे येताना रिक्षेने या. आणि हे 300 रुपये घ्या, यातनच गेल्या वेळेच्या रिक्षेचे पैसे कापून घ्या. बर काय भाल्या, ओळखलंस का? मला सोमान रे तू. म्हणजे नाही ओळख, ओळखलास तर अहो जाऊ केलास. जा कामाला लाग. नमस्कार सुधाकरराव, मी सोमाजी, जनरल मॅनेजर, घोरपडे इस्टेट. बर मग मी काय करू? तुम्हाला तुमच्या घोरपडे साहेबांनी मॅनर्स शिकवले नाहीत का? जनरल मॅनेजर म्हणवता ना, आत येताना नॉक करून यायचं असतं, माहीत नाही. बर तुम्ही म्हणता तसं कर. हो आणि हो, मी आत या म्हटलं तरच आत यायचं. बाहेर येस. आत येऊ का साहेब? आता आलायच आहेत तर या. बसू नाही म्हणजे तुम्हाला विचारणं गरजेचं वाटलं. हो खूप महत्वाचं आहे, बसा. धन्यवाद. एवढी फॉर्मॅलिटी करायची गरज नव्हती, जनरल मॅनेजर आहात तुम्ही, मग यायचं ना आत. बरं काय काम काढलं? कामं नेमकी वाटून नाही दिली. बर आता जनरल मॅनेजर म्हणजे कामं जनरलच असतात. लवकर आटपणार का सोमाजी? बर प्रयत्न करूया. डायरेक्ट मुद्द्याचं बोल सुधाकरराव, तुम्ही त्या कांचन मॅडमचा नाच सोडावा. तुम्हाला त्या घोरपड्यांनी पाठवलंय का? ते म्हणाले तुझी ओळख आहे, 4 हिताच्या गोष्टी सांग सुधाकररावांना. बरं होईल. आता जनरल मॅनेजर म्हटल्यावर एक मिनिट उठा आणि चाल तेव्हा. सोमाजी गेट आउट. हो मी घोरपडे साहेबांना म्हटलंच होत सुधाकरराव चिडतील, जरी मी त्यांच्याकडून आलो तरी तुमच्या अन्नाला जागून 4 गोष्टी सांगाव्या असं वाटलं म्हणून आज. एकदा गेलो तुम्हाला पुढचा विचार करायला दिशा कशी सापडणार? तुम्हाला माझं आणि डॉक्टरांचं असं काही आहे हे कोणी सांगितलं? उदकाने सांगितलं? लय सोपं करताय तुम्ही.
म्हणजे तिला कामावून काढलं की झालं शांत असं नसतं सुधाकरराव. आता मांजर दूध पिताना डोळे मिटून घेते पण इतरांचे डोळे उघडेच असतात ना. अख्खं गाव कोकलतंय. तुमचं ऐकल्यापासनं अर्धं गाव खुशीत आहे तर अर्धं गाव नाराज आहे. असं चाललंय बघा. समजून चालू. डॉक्टर कांचनवर माझं प्रेम आहे पण मी नात का सोडायचं? सुधाकरराव, आम्ही काय, घोरपडे काय, डॉक्टर काय, एकाच जातीचे, उच्च जातीचे. तुम्ही म्हणजे आता तुमची जातपात सांगायला नको. सुमाजी आता लायकीवर उतरलाच आहेस तर सांगतो, मर्यादित राहायचं, तोंड आवरायचं. हा तुम्ही बी सुधाकरराव, मला बोलू द्या. डॉक्टरांचं लग्न ठरतंय. आमच्यापैकी एक घराणं आहे, शिकलेलं आहे, बिझनेस आहे, मोठी पार्टी आहे, घराणं मजबूत आहे. आणि हो, घोरपडे तिचे काका आहेत, म्हणजे तिचं हित बघणारच ना. आणि जातीच्या विरुद्ध जायचं म्हणजे जातवाले विचारणारच. आणि बरं का, या घोरपडे साहेबांची पोच मोठी आहे. त्यांनी एकदा आडळ सोडली की ते काम होणारच. मग त्यांची काय बी करायची तयारी असते. काय बी बरं का. आता कवा तरी तुमचं अन्न खाल्लंय, त्याला जागायला पाहिजे ना. तेव्हा मी थोडं समजवायला आलो. पुढच्या आठवड्यात ते तुमच्या उपेंद्र साहेबांना बी भेटायला जाणार आहे. त्यांचा गेम बी वेगळाच दिसतोय. असो, मी तुमच्या खाल्ल्या मिठाला जागतो. माझं काय झालं, मी येतो. साहेब, जाताना बी विचारून जायला पाहिजे का? आउट. थंड डोक्याने विचार करा, ठरवा आणि तसं करा. स्विच ऑफ का ठेवते? बिस्कुट राव, हे घ्या बक्षीस. मला नाही द्यायचं बक्षीस सुमाजी. अरे देण्याची पद्धत आहे, जनरल मॅनेजर आहे ना मी. वॉचमॅनला अशी बक्षीस द्यावी लागते. आणि तू तर कामाचा माणूस आहे, सांगेन तसं वागलास तर अशा अनेक बक्षीस मिळतील. सोमाजी, पहिलं आणि शेवटचं सांगतो, मी बक्षिसी घेणार नाही आणि गैरकाम करणार नाही. बरं लावली. तू आमच्या फार्म हाऊसवर काम करशील? इथं किती पगार मिळतो तुला? त्याचा संबंध येतोच कुठे सोमाजी? अरे 1000 रुपये देऊ, 2 वेळचं जेवण आणि 2 युनिफॉर्म, मग तर झालं. इथं ते बी मिळत नाही. राहू दे, हा आश्रम मी सोडणार नाही. थोड्या दिवसांनी हा आश्रमच तुला सोडणार आहे. आज जातानाचा सल्यूट सोमाजी. बिस्कुट्या, तुझा असा उभा पुतळा नाही घोरपडे साहेबांच्या बंगल्यासमोर बसवला तर नावाचा सोमाजी नाही. सोमाजी, तुम्ही गेलात तरी चालेल. जाणारच आहे, जनरल मॅनेजर आहे मी. तुझ्यासारखा वॉचमॅन नाही. दिवाकर काका, थांब जरा. हो पण थांब, मी एक महत्वाची बातमी वाचतोय. अरे तो स्वाईन फ्लू पसरलाय ना सगळीकडे, त्याची बातमी आहे सरकारने. अरे काळजी कसली वाटते नुसती, उपाय करा उपाय. हा बोल, काय म्हणत होता? बिट्ट्या, तुमच्या शिकवणी केवतो नाही. मगाशी गोदाक्का भेटली होती बाजारात, तिना निरोप दिल्या ना. का कुठे बाहेर जाणार आहे? नाही नाही, त्याका ताप इलो. काय ताप आलाय? हो, त्याच्यासाठीच औषध घेऊन हॉस्पिटलात चालली होती. मला रस्त्यात भेटली हॉस्पिटल मधून घरी. अरे काय सांगतोस काय तू? म्हणजे बिट्ट्याला एवढा ताप?
एक मिनिट हा, हे घे मला काका, हे पैसे घे आणि ताबडतोब गोदाक्काला नेऊन दे आणि तिला म्हणावं की चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरला त्याला दाखवा, सगळ्या टेस्ट करा म्हणावं त्याच्या, हा खूप डेंजरस ताप आहे, ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे पैसे दे आणि आणखीन लागले तर मी देईन म्हणावं. पण तुम्ही एवढा टेन्शन कित्याक घेता? म्हणजे मगाशी फोन इलो होतो, ताप आता उतरलो, तुम्ही काय काळजी करू नका. काय डॉक्टर तू आहेस का तो आहे? हा हे बघ, तू तुझी अक्कल पाजळू नकोस, कळलं का? आदित्यच्या प्रकृतीची अशी हेळसांड. आदित्य? अरे म्हणजे बिट्टे आदित्य सारखाच नाही का? हा मग तू हे बघ, तू तू जा बघू, तू हे पैसे घे आणि गोदाक्काला नेऊन दे. जा लवकर. वहिनी तुम्ही मला बोलवलं? हो या दिवाकरजी. दिवाकरजी, प्राण गेला तरी मी माफी मागणार नाही, मी काहीही अपराध केलेला नाही. हो हो हो, शांत व्हा तांबे, शांत व्हा प्लीज. तुम्ही मध्ये मध्ये बोलणार आहात का असेच? नाही म्हणजे मला त्यांच्याशी बोलू देणार नसाल ना तर तुम्ही बाहेर जा, माझं बोलून झालं की आत या, नाही तर मी बाहेर जाते, तुम्ही बोला. ठीक आहे, तू सांग सांग, मला तमाशा आवडत नाही. तांबे प्लीज, मला असं वाटतं की वहिनींना बोलू द्या ना. मी सांगितलंय तस. वहिनी एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. एक रिक्वेस्ट करू, ही सगळी चर्चा चालू असताना आपण आवाज चढवायचा नाही, हा शांत स्वरात बोलायचं, चालेल ना? दिवाकरजी, अहो मी परवापासून यांना आग्रह करते की आपण वर्तमानपत्रात एक जाहिरात देऊया, अगदी फोटो सकट. नाही म्हणजे आम्ही इथे राहतोय हे सगळ्यांना कळेल तरी. अहो कुणाला भेटायला यायचं असेल तर येऊ शकतील, हे नाहीच म्हणतायत, जराही हालचाल करत नाहीयेत. विचारा ना, विचारा त्यांना का जाहिरात द्यायची नाही ते. तांबे, वहिनींच्या प्रश्नाला काही उत्तर आहे तुमच्याकडे? आहे. का द्यायची जाहिरात? ही जे कारण सांगते ते मला पटत नाहीये. तुम्हाला पटतंय दिवाकरजी? आम्ही इथे राहतो हे सांगायला आता आणखी कोण नातलग आहेत आमचे? आणि असले तर ते इथे कशाला ती तडमडायला आम्हाला भेटायला? पुन्हा 10-12 वर्तमानपत्रात जाहिरात, काय वेळ लागलाय का? वेळाचा मक्ता काय फक्त त्यांनीच घेतलंय? अहो कुणी आमका वाचतं तर कुणी तमका वाचतं? किती घरात ना मराठी वर्तमानपत्र येतच नाही. आणि पैशाचं म्हणाल तर मी देते ना पैसे, माझ्याकडे आहेत तेवढे. वहिनी, हे अचानक काय बरं निघालं तुमच्या डोक्यातून? भाऊजी, आता तांब्यांचे प्रश्न तुम्ही विचारताय, ठीक आहे सांगते. भाऊजी अहो, एवढ्या खटाटोपातून एक दोन जरी घरं जोडली गेली ना तरी खूप झालं. आणखी एक, हे काही पुन्हा त्या जुन्या घरात राहायला यायचे नाही आणि मी एकटी राहायला जाणार नाही हे त्यांना चांगलं माहितीये. तांबे अहो, वहिनीने एवढं वाटतंय तर द्या ना जाहिरात, काय हरकत आहे? त्यामुळे काही नुकसान तर नाहीये ना? मला हे पटलेलं नाहीये. हा एकतर खुलचटपणा आहे किंवा काही विशिष्ट हेतू आहे त्यामागे. म्हणे इथे मुंबईच्या बाहेर कुठे कुठे स्थिरावलेले परदेशातले नातेवाईक त्यांना कळावं, ज्यांनी इतक्या वर्षामध्ये साधी चौकशी किंवा शोधण्याचा प्रयत्नही केला नाही, त्यांच्यासाठी कशाला खटटो. ठीक आहे, करा जाहिरात, पण माझा फोटो छापायचा नाही. पायलट भाऊजी, असं विचित्र वागतात हे, संशय नुसता, सतत संशय. अहो मगाशी माझी बॅग उघडली होती तेवढ्या जयंती वहिनीने हाक मारली म्हणून मी गेले, मी परत आले तर हे माझ्या बॅगेत काहीतरी शोधत होते. आता तुम्ही सांगा हे बरोबर आहे का भाऊजी? तांबे, हे खरंय का? हो खरंय, बॅगेमध्ये एक अल्बम आहे,
त्यात इथे लहानपणचे फोटो आहेत. बघायला मागितले तर टाळाटाळ केली. म्हटलं आता घरात नाहीये तर बघून घ्यावे. आता बायकोचे पाळण्यातले फोटो पाहण्यात काय पाप आहे? पण तेवढ्यावर केवढा अखंड तांडव केला. म्हणते पहिले माफी मागा, नाही मागणार. तांबे, म्हणजे मान म्हणा अधिकार म्हणा, पण मला असं वाटतं की हा कुणाच्या तरी प्रायव्हसीवर घाला आहे आणि तसा तो अपराधही ठरतो, नाही का? आणि तुम्ही तर तो न सांगता केलाय, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही बहिणींची माफी मागावी. दिवाकरजी, मग नवरा बायकोच्या नात्यातलं काय राहिलं? कुणी कुणापासून काय लपवायचं? बेलसर हे शाळा कॉलेज गाजवलं आमच्या सौने. असं का? अहो, नाटकात उत्तम काम करायची. बक्षीस, पदक, प्रशस्ती पत्र काय विचारू नका, रेलचेल होती आयुष्यात. सुधाकर, अरे बातमी जरा नीट वाच रे. आश्रमाचे मालक म्हणून त्यांनी उपेंद्र ठक्करचं नाव लिहिलेलं आहे, तुझं नाव लिहिलं नाही. ठीक आहे, उगाच पॅनिक तर होतंय. मग अरे काय होतंय म्हणजे काय?